जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यब चॅनल एपी क्रिएशन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तुम्ही डेमो बघितलेला आहे हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला आलाइट मोशन ॲप लागणार आहे जे तुम्हाला अगदी इझिली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करता येईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आणि वेबसाईटवरून ह्या प्रीसेट जे आहे ते दोन्ही इम्पोर्ट करायचे दोन्ही प्रिसिटच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील काही प्रॉब्लेम येत असेल डाऊनलोड करायला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ आहे तो बघू शकता तर सिम्पली बिटबुमार्क प्रीसेट जे आहे ती आपण ओपन करून घ्यायचे प्रीसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला ती अशा प्रकारे दिसणार आहे सिम्पली तुम्ही काय करायचं स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे हे तिन्ही पी एन जीज जे आहे ते तिन्ही पी एन जीस आपण ॲड करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जे आहे ते आपण इंस्टाग्राम ॲड करून घ्यायचे आहेत थोडासा जो आहे तो लोगो आपण इथून लहान करून घ्यायचा आहे वरती असा सेट करून घ्यायचा हा लोगो लोगो सेट झाल्यानंतर प्लसवरती टच करायचा आहे नंतर फेसबुक याय घ्यायचं आहे फेसबुक जे आहे ते देखील आपण लहान करायचं आहे या टाईपमध्ये जितकं वरचं आहे तितकंच आपण खाली देखील फेसबुक जे आहे ते करायचं आहे आणि बरोबर सेंटरला जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता या टाईपमध्ये आणि त्यानंतर खाली जे आहे ते सगळ्यात व्हॉट्सअप आपण ॲड करायचं आहे व्हॉट्सअपला देखील या टा टाईपमध्ये बघू शकता लहान करायचं आहे आपण जितका आपला फेसबुकचा लोगो आहे तितकाच ओके ते इथं आपण सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित जे आहे ते सेट झालेलं आहे हे आपले लोगो जे आहे ते ओके आता फेसबुक थोडासा आपण वरती घेऊयात म्हणजे एकदम सेंटरला तिन्ही दिसून जातील तिन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे पूर्णपणे लास्टला जायचं आहे जा 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 जा, या ऑप्शन्स यूज करून लास्टपर्यंत तिन्ही लोकं करून घ्यायचे आहेत त्यानंतर स्टार्टला यायचं आहे आणि स्टार्टला आल्यानंतर एक, एक नंबरच्या बीटवरती यायचं आहे या हे दोन्हीही पी एन जीज आहेत त्याचे अलीकडचे पार्ट आपण कट करायचे आहेत ओके आता बघू शकता फेसबुकचा पार्ट जो आहे तो कट केलेला आहे त्यानंतर परत आपण या बिटजवळ यायचं आहे आणि व्हॉट्सअपचा पार्ट जो आहे तो कट करायचा कर आहे म्हणजे बघा सुरुवातीला नंतर फेसबुक आणि नंतर व्हॉट्सअप दिसेल ओके आता मित्रांनो परत काय करायचं तुम्ही इथं इंस्टाग्राम जे आहे त्याला आपण स्प्लिट करायचं आहे दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे फेसबुकला इथं दोन म पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे आणि या टाईप इथं व्हॉट्सअपला दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे ओके आता बघा मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्हाला जी जे आहे ते दिसून जातील आता सिम्पली काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअपला टार्गेट करायचं आहे व्हॉट्सअपचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून तुम्ही पूर्णपणे रिमूव्ह करायचं आहे पुढे यायचं आहे पुढं आल्यानंतर दोन बीट सोडायचे आहेत आणि नंतर फेसबुकचा पूर्ण पार्ट कट कर करायचं आहे पुढे यायचं आहे पुढं इन्स्टाचा पूर्ण पार्ट कट करायचं आहे एक बीट मागं यायचं आहे स्प्लिट करायचं आहे इथं फेसबुकला देखील त्याच प्रोसेसने एक बीट मागं यायचं आहे स्प्लिट करायचं आहे म्हणजे बघा तीन या जे आहे ते छोटे छोट्या लेयर तयार होतील आपल्या या टाईपमध्ये ओके आता मित्रांनो काय करायचं आहे बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर तीन नंबरची जी प्रिसेट आहे ती तीन नंबरची प्रिसेट तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायची कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी हे जे लास्टला आपण तीन म्हणजे हे बघू शकता व्हॉट्सअप इन्स्टा फेसबुक हे तीन जे पार्ट छोटे आहेत त्या तिन्हीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर बघा तिन्हीलाही हा जो इफेक्ट आहे हा आपण पेस्ट करून घेतलेला आहे बॅक यायचं आहे सिम्पली बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे एक नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी इन्स्टा आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे दिसेल पुढं असा वरती जाईल फेसबुकला देखील त्याच प्रोसेसने करून घ्यायचं आहे असा दिसेल वरती जाईल नंतर व्हॉट्सअपला देखील सेम त्याच प्रोसेसने आपण करून घ्यायचं आहे ओके बघू शकता या टाईपमध्ये झालेलं आहे बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर या ठिकाणी शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर दोन नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपण कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आपण व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता जे आहे ती या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला ज्यावेळी तुम्ही इफेक्ट दिलेला आहे त्याच्यासमोरील एक जागा स्पेस जो आहे तो मोकळा आहे प्लसवरती टच करून या ठिकाणी व्हॉट्सअपचा जो जो काही तुमचा लोगो वगैरे असेल तो व्हॉट्सअपचा म्हणजे स्क्रीनशॉट तो स्क्रीनशॉट ॲड करायचा आहे तर या ठिकाणी व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर सिंपली तीन डॉडवरून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि थोडंसं खाली करायचं इथं प्रोफाईल वगैरे हो हे नाव दिसायला पाहिजे एक्स्ट्रा पार्ट जो, तो जो आहे तो रिमूव्ह करायचं आहे नंतर फेसबुक जे आहे ते फेसबुकला यायचं आहे फेसबुकमध्ये आल्यानंतर इथं फेसबुकचा जो काही आहे स्क्रीनशॉट तो ॲड करून फील कम्पोजिशन एरिया करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे एक बीट सोडायचं आहे नंतर आपलं व्हॉट्सअप आहे तर वाट सॉरी इन्स्टा आहे तर इन्स्टाचं या ठिकाणी ॲड करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे या टाईपमध्ये बघू शकता थोडंसं इन्स्टायडीवरची दिसेल अशा टाईपमध्ये ॲड करा ज्यांनी कोणी इन्स्टॉल आपल्याला फॉलो केलेलं नाही त्यांनी करू शकता इन्स्टायडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर आता हे जे तीन स्क्रीनशॉट ॲड केलेले त्या तिन्ही स्क्रीनशॉटला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे ओके आता इफेक्ट जे आहे ते पेस्ट करायचे बऱ्यापैकी झालेले आहेत आपले इफेक्ट पेस्ट करायचं झाल्यानंतर आता सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून कुठलाही शेप इन्सर्ट करायचं आहे फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि कलर अँड फीलमध्ये जाऊन इथं ब्लॅक कलर द्यायचं आहे आणि रेक्टँगल जो आहे तो पूर्णपणे लास्टला घेऊन यायचं आहे लास्टला आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक इथं तुम्ही सिम्पली इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जाऊन या ठिकाणी प्रोसिजरलमध्ये सिम्पल स्टार फाईल्ड इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा या ठिकाणी झेड ॲक्सिस सिलेक्ट करायचं प्लसवरती टच करून लास्टला एक प्लस की द्यायची आणि झेड ॲक्सिस जो आहे तो या टाईपमध्ये स्क्रोल करत तीनशे ते चारशे करू शकता ओके या ठिकाणी फेदर जो आहे तो फेदर फक्त इथून वाढवायचा तुम्ही साधारणतः पंधरापर्यंत फेदर करून घ्यायचं आहे पंधरा सोळा ओके okay, आता ही जी लेअर आहे ॲड केलेली ही पूर्णपणे आपण खाली स्क्रोल करून घ्यायचे जे आपले सॉन्ग आहे त्याच्यावरती तर बघू शकता अशा प्रकारे हा जो आहे तो व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो ट्रेंड जो सुरू आहे त्यापेक्षा थोडासा हा ठिकाणी वेगळा आपण व्हिडिओ बनवलेला आय होप तुम्हाला आवडला असेल सिम्पली शेअरच्या ऑप्शनवरती टच करून व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन टेन ठेवून एक्सपोवरती टच करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्यामध्ये इतकंच तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र